पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात आला त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वेगाने वाहत आहे पालम तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात असलेल्या डिग्रस बंधाऱ्यातून सहा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून चौदा पैकी दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग केला जात आहे त्यामुळे गोदावरी नदीच्या पात्रात पाणी वेगाने वाहत आहे पालम तालुक्यातील डिग्रस बंधाऱ्यातून वेळोवेळी पाणी पातळी नियंत्रित करून अतिरिक्त पाणी साठा सोडून दिला जात आहे पण मागील चार दिवसात अतिवृष्टी झाली झाल्याने गोदावरी नदीच्या पात्रात येणाऱ्या पाण्याचा साठा वाढला आहे यातच डिग्रस बांधाऱ्यावरील साखळी बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असल्याने पाणी पात्रात मोठ्या प्रमाणात येत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून डिग्रस बंधाऱ्यातून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे गोदावरी नदी काठच्या शेत जमिनीतील पिकात पाणी घुसून पिकाची नासाडी होऊ नये याची दक्षता घेतली जात आहे पाणी पातळीत प्रचंड वाढ होत असल्याने पाण्याचा विसर्ग केला जात आहे यासाठी चौदा पैकी दहा दरवाजे उघडले गेले आहेत सहा सप्टेंबर रोजी रात्रभर हे दरवाजे कायम उघडे ठेवले जाणार आहेत पात्रात येणारे पाणी पातळी पाहून नंतर दरवाजे बंद केले जातील सध्या तरी वेगाने पाण्याचा विसर्ग केला जात आहे